निवडणुकीसाठी ऑनलाईन अर्ज पानांची गणना पोलिसांकडून केली जाणार आहे. नागपूर पोलीस आयुक्तांनी पोलीस स्थानकांसाठी एक परिपत्रक काढलंय, यामुळे नागपूर पोलिसांची डोकेदुखी निश्चितच वाढणार आहे. रजत वशिष्ठ आपल्याला माहिती देतील. रजत, ही जबाबदारी पोलिसांवर देण्यामागचं कारण काय? नागपुरात भटके कुत्रे जे आहेत त्यांच्या संदर्भात एक याचिका बऱ्याच वर्षांपासून उच्च न्यायालयासमोर विचार त्याची सुनावणी सुरू आहे आणि त्याच सुनावणी दरम्यान असं निश्चित झालेलं होतं की भटके जे कुत्रे आहेत त्या संदर्भात महापालिकेने आपली जबाबदारी बजावली पाहिजे आणि सोबतच पोलिसांनी भटके कुत्रे पकडण्यासाठी आणि जर भटके कुत्र्यांना पकडताना काही प्राणीमित्र त्रास देत असतील तर पोलिसांनी पण महापालिकेला साथ दिली पाहिजे आणि त्याच्यानंतर मुंबई पोलीस अधिनियमच्या कलम 144 अन्वये पोलिसांवरची जबाबदारी निश्चित करण्यात आली आणि त्याच निर्देशाला अनुसरून नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस स्टेशन संदर्भात एक परिपत्रक काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनच्या स्टाफनी त्या परिसरामध्ये किती भटके कुत्रे आहेत यांची गणना करायची आहे. सोबतच गेल्या 3 वर्षांमध्ये भटक्या कुत्र्यांनी किती लोकांना चावे घेतले त्या संदर्भात काय कार्यवाही करण्यात आलेली आहे याचाही डेटा गोळा करायचा. त्यामुळे पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तर आहे, मात्र एक वेगळ्या पद्धतीची ज्याला आपण विचित्र जबाबदारी म्हणता येईल ती जबाबदारी आता पोलिसांवर निश्चित करण्यात आली आहे. भटके कुत्र्यांवर त्यांना नजर ठेवायची आहे, त्यांची गणना करायची आहे. धन्यवाद रजत या सगळ्या माहितीबद्दल. आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्येच आरोग्य यंत्रणेची पोलखोल. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री